जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने केलेल्या राफेल विमान खरेदीबाबत अनियमितता व घोटाळ्याबाबत जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसने असे म्हटले आहे की केंद्र सरकारने डॅसल्ट एशियन फ्रान्स या कंपनीकडून एप्रिल 2015 राष्ट्रीय सुरक्षा व कायदा यांचे उल्लंघन करून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी केली आहेत. यात देशहिताचा विचार न करता सरकारी तिजोरीची लूट या खरेदीतून करण्यात आली आहे. या विमान खरेदीत केलेला महाघोटाळा जगजाहीर असून लढाऊ विमानांच्या किमतीचा खुलासा केलेला आढळून येत नाही. संरक्षण विभागाअंतर्गत नियमांचे खुलेआम उल्लंघन झालेले आहे. केंद्रीय सुरक्षा समितीची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाहीये. अशा अनेक मागण्यांसह जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तसेच काँग्रेसचे कार्याध्यक्ष राधेश्याम चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. राफेल एवढा घोटाळा, एवढा मोठा घोटाळा या देशात याच्या आधी कधीही झालेला नाही. आम्हाला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि तो हा आहे की HAL सोबतचा कॉन्ट्रॅक्ट का रद्द करण्यात आला. HAL सोबतचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून या देशाचा किती फायदा झाला. HAL सोबतचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून किती रोजगार युवकांना मिळाला. आणि जर हा राफेल कॉन्ट्रॅक्ट एका प्रायव्हेट कंपनीला दिला तर तो कोणत्या आधारे दिला, किती पैशाचा तफावत या सरकारने केली आणि यालाच देशप्रेम म्हणतात का. या ठिकाणी राजकारण कमी करतोय आणि जी मंडळी या देशावर राज्य करतायत, जी मंडळी या देशावर खूप आम्ही देशभक्त आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्याच मंडळींनी हा HALचा कॉन्ट्रॅक्ट का रद्द केला. आणि एवढ्या तफावतमध्ये ज्या ठिकाणी इंडिजिनियस टेक्नॉलॉजी, फॉरेन टेक्नॉलॉजी इंडिजिनियस टेक्नॉलॉजी सोबत त्या ठिकाणी मिक्स करून HALमध्ये काही विमानं बनणार होती आणि काही विमानं फ्रान्सवरनं डायरेक्ट येणार होती, त्या ठिकाणी HALचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून या सरकारने जो कॉन्ट्रॅक्ट आता अंबानी, अनिल अंबानीच्या कंपनीला दिलेला आहे त्याचं काही लॉजिकल रिझनिंग नाहीये. आम्हाला सरकारी याच्या आधी अंबानीने किती विमानं पैदा केली आणि सांगायला पाहिजे. या ठिकाणी या देशामध्ये देशवासियांची लूट होते आहे. या ठिकाणी या देशवासियांसोबत आपल्या देशासोबत अन्याय होतो आहे आणि पैसा मात्र चौकीदार आणि त्याच्यासोबत जुळलेल्या काही कंपन्या भागीदारांसोबत जातोय. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आहोत. या गोष्टीचा निषेध करतो. येत्या काळामध्ये हे सगळं उघडकीस येत आहे आणि BJP सरकार म्हणजे करप्शन, करप्शन म्हणजे BJP सरकार ही वास्तविकता आहे. राफेल थांबला पाहिजे, हे घोटाळे थांबले पाहिजे. हे सरकार म्हणजे राफेल, राफेल म्हणजे घोटाळा आणि BJP म्हणजे घोटाळा, एवढं बोलण्यासाठी आम्ही इथे आलो. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी आणि कर्नाटक राज्याच्या प्रभारी आदरणीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भैया, आमदार श्रीदादा चौधरी, डॉक्टर अर्जुनदादा भंगाळे, DG भाऊसाहेब पाटील आणि राधेश्यामजी चौधरी या सर्वांच्या आणि महिला काँग्रेस आणि सर्वच फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सरकारला आम्ही एक निवेदन देण्याकरता इथं आलो आहोत. या भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा अशा पद्धतीने सुरुवातीला सांगितलं, पण दरवर्षी अनेक घोटाळे उघडकीस आले. अनेक घोटाळे जे उघडकीस आले त्याचा अति उच्च शिखर म्हणजे राफेलचा घोटाळा. कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर पंतप्रधान मोदी हे स्वतःला मनाला वाटेल तशा पद्धतीचे निर्णय घेतात. लोकसभेमध्ये ज्या वेळेस डिफेन्सच्या बाबतीमध्ये करार करायचे असतात 253 सेक्शनखाली लोकसभेला आधी विश्वासात घ्यावं लागतं आणि त्यांनी त्या पद्धतीने कुठेही विश्वासात न घेता डिफेन्स मिनिस्टरला, फायनान्स मिनिस्टरला आणि लोकसभेला विश्वासात न घेता ज्या राफेलची किंमत मनमोहन सिंग साहेबांनी ठरवलेली होती त्याच्यापेक्षा 4 किंमत त्या ठिकाणी कुठल्याही लोकसभेला या ठिकाणी विश्वासात न घेता त्यांनी ती किंमत ठरवून आणली. निव्वळ अनिल अंबानी आणि अडाणी आणि सर्व मोठे मोठे जे उद्योजक आहेत जे त्यांच्या निवडणुकींना मदत करतात
जे भ्रष्टाचारी आहेत, जे काळे पैशावाले आहेत, ज्यांना नोटाबंदीच्या काळात त्यांनी अतिशय मदत केली आहे, यांना मदत करण्याकरता राफेलच्या माध्यमातून त्यांनी करार केला. आणि या कराराच्या माध्यमातून जसं सन्माननीय यशोमतीताई ठाकूर यांनी सांगितलं की आज एचएलचे 2000 कर्मचारी 2100 कर्मचारी यांना जवळजवळ उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि म्हणून याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय राहुल गांधी यांच्या आदेशाने, सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या आदेशाने, आदरणीय यशोमतीताई ठाकूर आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारला याचा जाब विचारण्याकरता इथं जमलो आहोत. आणि याबद्दल आपण सुद्धा जनतेमध्ये याबद्दलचा जास्तीत जास्त जनतेमध्ये अवगत करावं ही आपल्याला नम्र विनंती करतो. काही जुनी घोषणा झाली, मैं खाऊंगा भी और खाने मेरे भागीदारों को ही खिलाऊंगा, अशा प्रकारची भूमिका मोदींची झालेली आहे. त्यामुळे त्यांची नवीन गोष्ट आहे की मैं खाऊंगा नाही मेरे भागीदारों को खिलाऊंगा, ही त्यांची भूमिका त्याची झाली आहे. आणि याची जाणीव जनतेपर्यंत घेत जाणं आवश्यक आहे. कारण ज्या एका कंपनीने एक विमान देखील आजपर्यंत उत्पादन केलेलं नाही, अशा कंपनीला एवढं मोठं महत्त्वाचं प्रोजेक्ट त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचं हिंमत केली, हेच खरं म्हटलं तर आश्चर्याची गोष्ट आहे. सगळ्या जगातलं 11वं आश्चर्य याला म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. तेव्हा या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या ठिकाणी भारताचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्यावर त्या काळात राजीवजी पंतप्रधान असताना बोफोर्सच्या संदर्भामध्ये याच लोकांनी राहुलजींना बदनाम करायचा प्रयत्न केला होता. आणि नंतर कोर्टामध्ये सुद्धा हे राहुलजी आपला राजीवजी निर्दोष सुटले होते, कुठल्याही प्रकारे तिथं बोफोर्सचा घोटाळा झाला नव्हता. आणि आज हीच लोकं आमच्या विरोधात बोलणारी आज प्रचंड 40-50 हजार कोटीचा घोटाळा करतायत. तो घोटाळा उघड केल्याशिवाय आमचा पक्ष, आमचे नेते राहुलजी, सोनियाजी, अशोकरावजी चव्हाण यांच्या ह्याच्याखाली आम्ही मार्गदर्शनाखाली देशभर हे आंदोलन करतोय. आणि त्यांना याचं उत्तर द्यावंच लागेल.